आशिष शेलार बोलत आहेत, थेट जाऊयात. पक्षाची मुंबईची महत्वाची कोर कमिटीची बैठक आज झाली, ज्यामध्ये माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी, मान्य अतुल भातखळकरजी, मान्य प्रवीण दरेकरजी, मान्य प्रसाद लाड, आमचे खासदार मनोज कोटकजी, खासदार गोपाळ शेट्टी, आमचे महामंत्री आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, मान्य संजय उपाध्यायजी, मान्य आमदार मनीषाताई चौधरी, अशा आम्ही सगळे एकत्र या बैठकीत होतो. हेतू आणि उद्देश बैठकीचा एकच आहे, ज्यामध्ये अतिगतीने आम्ही काही निर्णय केले ते म्हणजे महायुतीचे साईच्या साई उमेदवार मुंबईमध्ये त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे आहे. यासाठीचे कार्यक्रम, यासाठीचं अभियान, यासाठीची रचना, यासाठीच्या व्यावहारिक करायच्या गोष्टी, या सगळ्यांना एकत्रित संघटनात्मक आम्ही त्या ठिकाणी बांधले आहेत. आणि आज या ठिकाणी आपण हे बघू शकू की सगळ्यात पुढे प्रचारामध्ये महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत. राज ठाकरे आज अमित शहा यांना भेटून आलेले आहेत, तर तुम्ही अनेक वेळेस देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती, नवीन युती संदर्भात काही चर्चा? याचं स्पष्टीकरण अधिकृत माननीय प्रदेशाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी करतील, पण महायुतीचा परिवार वाढतोय, ये तो मोदी का परिवार है, आणि म्हणून मोदी परिवार जर वाढत असेल तर याचा आम्हाला आनंद आहे. आणि स्वाभाविकता इंडिया अलायन्स मधली लोक त्यांच्या त्या ठिकाणी अलायन्स मधनं पळून जात आहेत. अगोदर ममता बॅनर्जी गेल्या, केजरीवालांनी उमेदवार घोषित केले, त्या अशा सगळ्या घटना आपल्याला दिसताना एनडीए मजबूत होत आहे, मोदीचा परिवार मोठा होतोय, आणि मुंबईतल्या आणि राज्यातल्या निवडणुकांना या इंडिया अलायन्सला पराभूत करण्याची महाशक्ती महायुतीत परिवर्तित होत असेल तर याचा आम्हाला आनंद आहे. पूर्ण 6 लोकसभा क्षेत्र, 36 विधानसभा क्षेत्र आणि 227 वॉर्ड या पूर्ण मुंबईच्या प्रचाराची रणनीती जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी कागदावर उतरवली आहे. काही थोड्या थोडक्या गोष्टी सांगणं जे आवश्यक आहे, यामध्ये 1000 ठिकाणी बैठका आणि जनसभांचं नियोजन आम्ही पूर्ण मुंबईचं त्या ठिकाणी केलंय, आणि त्या जनसभा आणि बैठका आम्ही करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये 6 एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस, अब की बार 400 पार या नावानेच पूर्ण मुंबईत 400 ठिकाणी अब की बार 400 पार या मोदीजींनी दिलेल्या घोषणेला जनतेमध्ये उतरवण्यासाठी 400 संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आम्ही हेही ठरवलंय की 9 एप्रिलला त्या ठिकाणी गुढीपाडवा आहे, आणि त्यामुळे हिंदुत्वाची गुढी हा विषय भगवामय मुंबई कार्यक्रम करण्यासाठी सीएए के समर्थन में भाजपा मैदान में, सीएएच्या समर्थनार्थ भाजप मैदानात अशा पद्धतीने गुढीपाडव्याला पूर्ण भगवी गुढी हा मुंबईभर त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम त्याचं नियोजन केलंय. बरोबरीने 14 एप्रिल परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने, यांच्या मेहनतीने, यांच्यामुळेच आम्हाला संविधान मिळालं, तर संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता, संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता असे 14 एप्रिलला आम्ही जवळजवळ 14 महत्वाचे मेळावे आणि 140 वस्त्यांमध्ये
संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि मुंबईमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची मीटिंग होती, ती संपली. आणि त्याच संदर्भात आशिष शेलार, भाजपचे नेते आशिष शेलार माध्यमांशी संवाद साधत होते.